राज्यात जुगाडाद्वारे होणारी ऊस वाहतूक पोलीस आरटीओ कारखानदार यांचेच आशीर्वादाने सुरू असून राज्यातील बेकायदेशीर जुगाडाची वाहतूक न थांबवणाऱ्या साखर कारखान्यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी प्रातिनिधिक स्वरूपात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस स्टेशनसमोर बैठा सत्याग्रह करत महाराष्ट्रातील जुगाडाची ऊस वाहतूक तात्काळ बंद करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या साखर कारखान्यांमध्ये जुगाडाद्वारे ऊस वाहतूक सर्रास होत असताना निर्णय होऊन देखील साखर कारखाने पोलीस प्रादेशिक परिवहन विभाग साखर संचालक साखर आयुक्त बघ्यांची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हा बैठा सत्याग्रह केला जर या संदर्भात कुठलीही कारवाई न झाल्याचं न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे एक ट्रॉलीसारखं जुगाड बनवलं आहे आणि त्याच्या आधारे दोन जुगाडं लावून ऊस वाहतूक केली जाती प्रत्यक्षामध्ये ह्या बैलगाड्या होत्या आणि ह्याच्यावरती दीड टनाची वाहतूक केली जात होती परंतु आता एका एका जुगाडावरती आठ ते दहा टन माल भरला जातो आणि रस्त्याने दोन दोन जुगाडं लावून ही वाहतूक केली जाते परवा म्हणजे बावीस तारखेला बावीस बारा दोन हजार बावीस रोजी अहमदनगर येथे रस्ता सुरक्षाची बैठ समितीची बैठक झाली आणि त्या समितीच्या बैठकीमध्ये आर टी ओनी जाहीर केलं की जुगाडं हे बेकायदेशीर आहे आणि याच्यावर तात्काळ थांबलं पाहिजे ही थांबवण्याची जबाबदारी आर टी ओची आहे पोलिसांची आहे साखर संघाची आहे आणि त्याचबरोबर साखर कारखान्यांची आहे असे चौघांची नावं त्यांनी त्याच्यात मुकर केलेली आहे परंतु कुठल्याही तालुक्यामध्ये आजपर्यंत जुगाडावरती कारवाई झालेली नाही किंवा जुगाडं बंद करण्यासंदर्भात कुठलीही मोहीम आखली गेलेली नाही जर बेकायदेशीर असेल हे वाहनं बेकायदेशीर असतील तर ही तात्काळ बंद होणे जरुरी आहे याचं कारण असं की प्रत्येक ट्रॅक्टरला पुलिंग कॅपॅसिटी असते एका ट्रॅक्टरची पुलिंग कॅपॅसिटी सहा ते आठ टन आहे आणि ही ट्रॅक्टर तीस तीस टनापर्यंत माल ओढतात ज्यावेळेस तीस टनाचा माल ओढला जातो त्यावेळेस ध्वनी प्रदूषण होतं वायू प्रदूषण होतं कार्बन मोनॉक्साईड हवेमध्ये फेकलं जातं आणि तो तीस टाळाचा माल ओढताना ट्रॅक्टर स्लिपेज मारतो स्लिपेज मारल्यानंतर रस्ता उखडला जातो असे एवढं त्रास जनतेला होत असताना शासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही शासन फक्त एक आदेश काढतं की यांच्यावरती कारवाई करा मग कारवाई करण्याचे आदेश पोलिसांकडे आहेत मग पोलीस कारवाई का करत नाहीत पोलिसांनी जर एखाद्या वाहनावरती माझ्याकडे एखादं वाहन जर असेल आणि त्याचे रजिस्ट्रेशन असेल तर वाहन जप्त करतात आत्ता ए पी आय दाते आले होते माझ्याकडे कोपरगाव पोलीस स्टेशनचे ते म्हणे की आम्ही अठरा जुगाडांवरती कारवाई केली परंतु पोलीस स्टेशनला एकही जुगाड दिसत नाही ज्याला रजिस्ट्रेशनच नाही आहे अशा वाहनाला त्यांनी मोकळं सोडलं कसं त्याच्यावरती कारवाई केली मी नेमकं काय केलं हा मोठा प्रश्न आहे आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक साखर कारखाना आहे संजीवनी सहकारी साखर कारखाना आणि त्याच्याकडे जाणाऱ्या जुगाडांवरती के एस शंक, एस के म्हणजे कर्मवी शं कर्मवी शंकरराव कोले साखर कारखाना असं प्रत्येक जुगाडावरती नाव लिहिलेलं आहे याचा अर्थ मालकी कारखान्याची आहे यांनी कारखान्याला पत्र दिलं पाहिजे की तुम्ही हे जुगाडं बंद म्हणून हा राष्ट्रीय नुकसान आहे रजिस्ट्रेशन न केल्याने शासनाचा रोड टॅक्स बुडालेला आहे त्यामुळे तात्काळ याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून मी कोपरगाव प्रातिनिधी स्वरूपामध्ये कोपरगाव पोलिसांच्या समोर थांब बसलेलो आहे कारण मी प्रत्येक पोलिस टेशनसमोर जाऊन आंदोलन करू शकत नाही आणि प पोलिसांना त्यांचं कर्तव्य काय हे सांगू शकत नाही एका पोलिस समोर बसून मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांना आव्हान करतो की तुम्हाला दिलेल्या अधिकारांचा वापर करून जुगाडं बंद करा नाही तर ते कायदेशीर करा न्यायालयामध्ये डायरेक्शन पिटिशन दाखल करणार आहे या पिटिशन अंतर्गत जर आर टी ओनी हे बेकायदेशीर ठरवलं आहे तर हे तात्काळ बंद होण्याकरता मी डायरेक्शन पिटिशन औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करणार आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव